नमस्कार, मी गणेश आवारी, एमएस टाइम्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बातमीच्या सुरुवातीला आता बातमी अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील. भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरच्या अकोले शहरामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसी आरक्षण माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. राज्य सरकार सदर आरक्षण टिकवण्यासाठी सक्षम नसून सर्व ओबीसी लोकांच्या हक्काच्या आरक्षणावर आता गदा आल्याने याचा निषेध व्यक्त करण्याकरिता आज शहरामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील भाजपा पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी भाजपाचे युवा नेते संदीप दातखेळे आणि सोनालीताई नायकोडे यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. काय म्हणाले आहेत पाहूया. प्रतिनिधी सचिन खरात, एमएस टाइम्स मराठी, अकोले, शिर्डी. अकोले तालुक्याचे भाग्यविधाते माननीय मधुकरावजी पिचडसाहेब व आमचे नेते वैभवभाऊ पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अकोले तालुक्यामध्ये आज ओबीसी मुक मोर्चा काढलेला आहे. तालुक्याचे नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत माझी आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने जे खरे मते मागतात आणि त्या मताच्या जीवावर जे निवडून येतात ते फक्त एकदा सत्ता मिळाली की सत्तेचा दुरुपयोग करणे हे फक्त या आघाडी सरकारला माहीत आहे. खरं पाहिलं तर मला खरं आज खेद वाटतो ज्या मुलांकडं टॅलेन्सी आहे, ज्या मुलांकडं टॅलेंट आहे, ते मुलं आज चांगल्या पदापासून वंचित राहतात. कारण 80-90% मार्क पडू नये ओबीसी समाज असन, मराठी समाज असन, या मराठी समाजाला विशेष म्हणजे या मुलांना शिक्षणाचा सुविधा मिळत नाही, त्यांचे नंबर लागते नाही. आणि खरं पाहिलं तर आम्हाला कोणत्याही पक्षातून किंवा कोणत्याही समाजाचं आरक्षण नको, परंतु आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी आम्ही सर्वजण अकोल्यामध्ये मोर्चालामध्ये सहभागी झालेलो आहेत. आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून, यांच्या कल्पनेतून आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चक्काजाम आंदोलन चालू आहे. आणि या चक्काजाम आंदोलनाला पूर्ण अकोले तालुक्यातील मराठी बांधव असतील व इतर सर्व समाजातील लोकांनी या बहुजन समाजाला आणि ओबीसी समाजाला साथ दिली आणि हा मुकमोर्चा हा अतिशय योग्य पद्धतीने पार पाडला. मला या गोष्टीचा एक खेद वाटतो. हे महाराष्ट्र सरकार जे आहे हे नुसतं याच विरोधात नाही परंतु पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. याचं कारण असं आहे की साधी बिस्लरीची बॉटल जर घ्यायला गेलं तर ती 20 रुपयाची आहे आणि शेतकऱ्यांनी घाम गाळून काढलेलं दूध जे आहे ते 20 रुपये लिटरचं दूध आहे. किती मोठा खेद आहे. जोपर्यंत तुम्ही शासनामध्ये नाही तोपर्यंत त्या ज्यावेळेस तुम्ही विरोध करता त्यावेळेस तुम्ही शासनामध्ये नसता. आणि तुम्ही शासनामध्ये सरकारमध्ये ज्यावेळेस येता त्यावेळेस तुम्हाला गोरगरिबांचे ऋण आठवत नाही, गोरगरिबांचे दिवस आठवत नाही. गेले 2 वर्ष झालेत कोरोनाच्या महामारीमुळे सर्व शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, परंतु शेतकऱ्यांकडं लक्ष द्यायला कोणत्या सरकारला लक्ष नाही आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही विरोध म्हणून विरोध करीत होते त्यावेळेस या सरकारमधली ही जी मंडळी आहे, ही जी चुकीची मंडळी आहे, ही लोकांना सांगत होती की आमचं सरकार आलं तर आम्ही पूर्णपणे आम्ही वीज बिल माफ करू. परंतु असं काही झालं नाही. कारण ज्यावेळेस तुम्हाला सत्ता मिळते त्या सत्तेचा तुम्ही दुरुपयोग करतात. म्हणूनच ते म्हणतात ना, तुम्ही लग्न केले एकी संघ आणि संसार मांडला दुसरीकडे. अशा पद्धतीचं हे तीन पायाचं सरकार, हे अधुरं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्या महाराष्ट्राच्या या आघाडी सरकारचा आम्ही निषेध करतो. मला माहिती पार्टी पुन्हा राज्यव्यापी आंदोलन करत आहे. आपले लाडके माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी खरं तर ओबीसी आरक्षण आणि महाराष्ट्रात मराठ्यांना भेटलेलं आणि महाराष्ट्रात मराठ्यांच्या हाती आलेलं हातातोंडाशी हात आलेला घास जो परत जातो असं म्हणतात, जे मराठ्यांचं आलेलं आरक्षण हे निष्क्रिय सरकार टिकवून ठेवलं नाही, टिकवून ठेवू शकलं नाही. खरं तर मी या सगळ्या गोष्टीचा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने निषेध करते. आज मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा असा मुद्दा झालेला आहे की कोरोनाच्या या महामारीच्या काळात आज आम्हा माता भगिनींना आणि तसेच आमच्या सर्व बांधवांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. मराठा समाजाला जो कायमच खच्चीकरण केलेलं गेलेलं आहे आणि ओबीसीमध्ये कितीतरी 12 बलुतेदार आहेत ह्या समाजातील प्रत्येक वर्गामध्ये आज जी काही पिछाडी आलेली आहे आणि मला महाविकास आघाडीने ओबीसींवर जो अन्याय केलेला आहे त्याचा खरं तर आम्ही सर्व निषेध व्यक्त करतो. आणि मराठ्यांना भेटलेलं आरक्षण जे गेली 50 वर्षाच्या काळामध्ये मराठी समाजावर होत आलेला अन्याय, शाहू फुले आंबेडकरांची भूमी म्हणून घेतलेल्या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांवरच कायम अन्याय अत्याचार केला गेलेला आहे. कितीतरी चुकीच्या कायद्यांवर मराठी समाज कायमच बळी ठरलेला गेलेला आहे. मी या सगळ्या गोष्टीला उजाळा देऊ इच्छिते की जे काही देवेंद्र फडणवीस सरकारने आम्हाला
आशेचा किरण दाखवला होता तो या आघाडी सरकारला, महाविकास आघाडी सरकारला टिकवून ठेवता आला नाही. आपला वकील कोर्टापर्यंत पोहोचला नाही. वकील पोहोचला तर त्याला जे हवं होतं ते महाराष्ट्र शासनाकडनं उपलब्ध झालं नाही. त्याचबरोबर कायम केंद्रावर दोष दिला गेला. गायकवाड समितीचा अहवाल कधी नीट लक्षपूर्वक त्यांनी हाताळला नाही. गायकवाड समितीमध्ये जे जे काही निकष होते ते त्यांनी पाहिले नाहीत. त्यामुळे आरक्षण हे रद्द झालेलं आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालेलं आहे. ओबीसींची झालेली राजकीय आणि सामाजिक हानी, त्याचबरोबर मराठी समाजाची झालेली हानी ही न भरून निघणारी आहे. त्यामुळे या शासनाचा मी तीव्र निषेध व्यक्त करते. आणि त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रातून सर्व माता भगिनी आणि सर्व बांधव या आरक्षणाच्या मुद्द्यावर चक्काजाम आंदोलन करत आहे, त्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करते. आणि या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करते. धन्यवाद.